हाय हॅलो नमस्कार आणि वेलकम आठवणीतल्या कोकणमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, खूप दिवसांना आज मी चाललो आहे गगनगिरी महाराजांच्या गडावर. मित्रांनो, पायी वारी निघाली आहे देवगडवरून पाटरच्या मठातून आणि ती गगनगिरी गडावर जाणार आहे. तर या गगनगडावर आज आपण जाणार आहोत. मी शेवटच्या दिवशी चाललो आहे आता वैभववाडीत. साधारण कुसूरच्या पुढे ते स्टे घेतलेलो आहे, त्या ठिकाणी आपण जाणार आहोत कामाच्या घाईत. आपल्याला तेवढा शक्य झाला नाही, त्यामुळे आपण शेवटचा दिवस एक काय होईना, निदान एक दिवस तरी आपल्याला वारी भेटत या हिशोबात जात आहो. त्या ठिकाणी देवदेव करणं योग्य नसलं तरी देवाच्या ठिकाणी काही आध्यात्मिक केंद्रात या ठिकाणी जर तुम्ही गेलात, भेट दिलात, तर तुमच्या मनात एक वेगळी अशी शांती भेटतं. आणि ह्याच मन प्रसन्न करण्यासाठी खास करून आपण आईसाठी चाललो आहोत, कारण आई आमची आईचा बालपण सोनाळीत गेला. सोनाळी म्हणजे माझ्या मामाचं गाव. तर तिची ह्या आठवणी ताजो होतील आणि ती काय एक तिच्या मनात शांती भेटत, तिच्या मनात शांती भेटली, जरा खुश झाली की माझ्या मनात शांती भेटतात. त्यामुळे चला तर आपण तिका घेऊन जात आहोत गगनगडावर. वैभववाडीच्या फाटकाच्या इथे काम चालू आहे आणि फाटक पडला म्हणून आपण गाडी थांबवली आहे. गाडी चैतन्य आहे ह्या आणि सीट खाली होती, त्यामुळे दीपा काकी अचानक विचारल्यावर दीपा काकी देखील तयार झाली. तिका देखील आपण घेऊन येलो. तर आपणही जाऊ ज्या ठिकाणी पालखी थांबली आहे त्या देसाई कुटुंबी यांच्याकडे, रिंगेवाडी भुईबावडाच्या गावात या ठिकाणी पालखी थांबली आहे. जेवणाचा महाप्रसादाचा कार्यक्रम चालू आहे. आणि हे सगळे आता झोपाची तयारी करतात. जिकडे तिकडे झोपलेले आता एक एक उठाक लागले आहेत. आपली पालखी ज्या ठिकाणी थांबली, ज्या ठिकाणी तिथल्या माणसांनी या पालखी सोहळ्यात मदत केल्याने, सेवा केल्याने, अशांचं योग्य तो सत्कार करून, महिलांचे वगैरे आभार मानून आता आपली पालखी पुन्हा निघाली या गगनगडाच्या दिशेने. चला मग जाऊया गगनगिरी महाराजांच्या भेटीक गगनगिरी गडावर. प्रवास घाटाचो फक्त एक 10-12 किलोमीटरचा प्रवास शिल्लक राहिलो, परंतु गेले 3 दिवस सलग ही मंडळी चलत असल्यामुळे सगळ्यांका एक प्रकारचा थकवा जाणला होता. तरी देखील महाराजांच्या नामाचं नामजप करत एक वेगळी अशी आध्यात्मिक शक्ती प्रत्येक आपल्या उराशी बाळगून आणि आपल्या हिंदू धर्मासाठी आणि आध्यात्मिक विश्वासाठी जा कार्य केल्याने महाराजांनी, तो असो काहीतरी पुढे चालू राहावं, काहीतरी नवीन पिढीपर्यंत ही माहिती जाऊ हवी, ह्या उद्दिष्ट ठेवून ही मंडळी आज देखील गगनगिरी गडाच्या दिशेने ही पावलं टाकता. तर खूप गडावर सुंदर असा दृश्य या ठिकाणी तुम्ही बघितलं. तर आपण दुपारी जेवण झाल्याच्या नंतर 3 वाजता निघालो, त्यामुळे ऊन तर प्रखर आहे, तरी देखील ही मंडळी चालता आणि पुढे मागे जसजसा जेका जेका शक्य होईल तसे पावलांनी चलतं आणि हो आपलं रथ येतं. महाराजांनी पालखीसाठी हो स्पेशल असं रथ बनवून घेतलेलो हा खूप सुंदर वाटतं. फायबरपासून जुन्या गाडीत बसवलेलो हे रथ मॉडिफाय करून भेटतं, खूप सुंदर वाटतं. त्याच्यावरच एक लाऊडस्पीकर बसवलेलो हा ज्याच्यातून गाणी वगैरे लावता येतात आणि साधारण 4 माणसं, थोडासा सामान देखील राहू शकता.
अशी या रथाची ॲडजस्टमेंट केलेली आहे. आणि पाठर ते आपल्या गगनबावडापर्यंत ह्यो रथ आपल्याक रेग्युलर दरवर्षी भेटत असो रथ हा. चैतन पेटू बिटू बांधून इलो हैरान झालो. इकडे आधी आहे गोरा कुंभार. ऋषी आणि दत्तू अजी चैतन वरण एस टी येता त्या मार्गाने आपल्याला जाऊचा. आपण इथन असे गोल फिरान वरती जाणार आहोत. दुपारचा जेवणा आपण ज्या ठिकाणी थांबलेलो आहो इथन खूप खोलवर दिसता ह्या आपला सगळा कोकण. गाडीओ थांबली होत मधीच एक ऊसाची गाडी गावली तिचं ऊस काढले नाही ऊस चावत बसले आहेत. दत्त्याने घेतलं ना पालखी चैतन्य चाललो दीपो आणि ऋषी चोपदार. वारीसोबत जो आपले गाडी होत ते आपण ठिकठिकाणी पुढे जाऊन एक 200 मीटर 300 मीटर वर थांबतो. पुन्हा मागची सगळी मंडळी इली की त्यांच्यासोबत त्यांका घेऊन पुढे आपली वारी चालता. या माकडाक जे ऊस घेतलेले त्याच्यातलो एक ऊस दिले निया आणि त्याचा देखील समाधान केले निया. तुम्ही खाली दरीत बघितलात तर खूप सुंदर असा दृश्य दिसता. खूप मनाक शांती भेटतं आणि खूप सुंदर असं हे आपला प्रवास चाललो. चला तर मग पुढे जाऊया. पुन्हा एकदा चहा पिऊन आता पुन्हा निघालो. पुन्हा जाऊ गगन बावड्यात आणि हैना अजून 1 किलोमीटर आपल्याला जाऊच. आणि फायनली आपण गगनगडावर इलाव. या समोरचा दृश्य आणि या साईडला ढोल ताशा वाजतात. तर आपण गगनगिरी आश्रमाच्या मुख्य गेटवर इलाव आणि पुढे येऊ आश्रमा. आई वगैरे सगळी निघाली आहेत. सोबाच्या चहाच्या पाया पडले. चढाणीच्या पॉवर प्रवासाक लागले सगळी. सगळी रात्रीचा खाना स्पेशल भरून घेतात. माझे स्पेशल लाडू पायऱ्या आपण चढताव. 125 चढण जाऊचा पूर्ण गडावर. हे खाली वाहनतळावर आपले गाडीओ लागले होत. या साईडने आपण रस्त्याने लाव बावड्यात ना. आणि इकडे आपल्या बावडा घाटाचं काम चालू आहे. फायनली आपण आश्रमाच्या ठिकाणी लाव. या ठिकाणी वेगवेगळे कुंडे ठेवले होत मस्त वाटतं. Thank you.
उद्या होणाऱ्या कार्यक्रमासाठी या ठिकाणी खूप सारी फुलं आणून ठेवलेली आहेत आणि त्यांचे माळ्या बनवण्याचा सेवेचा कार्य ती इथली लहान थोर मंडळी आहेत. जेका जेका जसा जसा जमत तसा तसा प्रत्येकजण काम करतात आणि ही उद्या आपलं गड कसं सुंदर दिसत, महाराजांची सेवा आपल्या घरातून कशी घडत यासाठी प्रत्येकजण प्रयत्न करतात. या ठिकाणी लहान मुलं देखील आहेत, वृद्ध माणसं देखील आहेत आणि तरुण मंडळी देखील मोठ्या प्रमाणात. ज्याप्रमाणे पुरुष आहेत त्याप्रमाणेच महिला देखील या ठिकाणी काम करतात. खूप सुंदर सुंदर असे बुके सजवले जातात, हार बनवले जातात. हे विशिष्ट असे पिवळ्या रंगाचे जे झेंडूची फुलं असतात त्यांना विशिष्ट असं रंग लावून वेगवेगळ्या रंगात बनवलेली आहेत, जेणेकरून अजून देखील आपले जे डेकोरेशन आहे उठावदार दिसत. तुम्ही बघू शकता जे हार बनवतात त्यांच्या हाताखाली रंग लागता. आम्ही जेव्हा पहिल्यांदा बघितलं होतं आमका वाटलं हे वेगळ्या प्रकारचा असला ब्रीड आहे की काय, परंतु वेगळ्या प्रकारचं रंग लावून ही झेंडूची जी फुलं आहेत ती या ठिकाणी सजावट केलेली दिसतं. गडावर येणाऱ्या प्रत्येक पालखीची आणि प्रत्येक भक्ताची योग्य ती काळजी या ठिकाणी घेतली जाता. त्यांना लागणारा चहा नाश्ता असतात, जेवण असतात, त्यांना राहण्याची सोय असतात, तर सगळं काय सुंदर असं या ठिकाणी नियोजन केलेलं. फायनली सगळे आता भक्तनिवासकडे चालले आहेत. आश्रमाच्या वरच्या बाजूक भव्यचं मंदिर उभारलेला, त्या ठिकाणी आपली पालखी विसाव घेणारा, पालखी थांबणारा, तर आपण त्या ठिकाणी देखील लिहिलाव. आणि गडाच्या एकदम वरच्या ठिकाणी असा खूप जोरात हवा सुटली आहे. हे इतिहासाचे खुणा देखील आज इथे सुंदर असे जतन करून ठेवलेले आहेत आणि त्याच्यासमोर संपूर्ण हे प्रदेश दिसतं. खूप सुंदर वातावरण वाटतं. संध्याकाळ झाली आहे, आपल्या जवळजवळ 3 ते 4 तास प्रवासाक लागले योग खालून. आणि मावळ त्या सूर्यासमोर हो स्वामींचा पुतळो खूपच सुंदर दिसतं. आणि महाराजांची नजर संपूर्ण कोकणावर दिसतं. महाराजांनी ज्याप्रमाणे देशावर प्रेम केलेने त्याचप्रमाणे कोकणावर देखील प्रेम केलेने, कोकणातील मुलं ही जी पण आपलीच मुलं आहेत अशी सांभाळल्याने आणि विशेष असा कोकणावर प्रेम महाराजांचा दिसून आला. आणि त्यामुळेच की काय कोकण आणि देशावर एकाच वेळी नजर ठेवता येईल अशी जागा महाराजांनी आपलं नाव देऊन गगनगिरी मठ त्या ठिकाणी स्थापन केलेने खूप सुंदर वाटतं. उद्या होणाऱ्या महाप्रसादाची तयारी या ठिकाणी खूप सारी करून ठेवलेली आहे. जी जी वस्तू महाप्रसादासाठी लागणारा ती ती वस्तू आणून ठेवलेली आहे. आणि काय कमी जास्त पडत तर सगळे सेवेकरी त्या ठिकाणी लक्ष घालतात. रात्रीच्या जेवणाची तयारी चालू आहे इल्ल्या माणसांसाठी. बघू शकतास तुम्ही
अजून एक तिची थोडीशी जोड हे जेवण बनवण्याच्या ठिकाणी देखील दिलेली आहे. तर आम्ही स्टे घेतला, आपल्या की रूम भेटली आहे, संडास बाथरूमची डबल सोय आहे, झोपण्यासाठी वगैरे मस्त जागा. तर मित्रांनो, आपण इल्लो किल्ले गगनगडवर गगनगिरी आश्रमात. संध्याकाळ झाली आहे, सूर्य मावती लागलो आणि आपण या ठिकाणी थांबलो आहोत. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असलं तर चॅनलला सबस्क्राईब करा. याच्या पुढचे जे व्हिडिओ आहेत ते आपण हळूहळू बनवूच. आता स्पेशल जातोय गाडा, स्पेशल काय चालू आता बघते उद्याची तयारी.